कृष्णा कारखान्यांच्या सत्ताधीच्या विरोधामध्ये रान पेटली असून सभासदांकडून अक्रियाशील यादीची होळी करण्यात आलेली आहे सांगली यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधीधारी गटाने कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील एक हजार एकशे ब्याण्णव सभासदांना घाटमाथ्यावरती संतापाची लाट उसळलेली आहे गावामध्ये सभासदांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करत सभासद यादीची होळी केलेली आहे सभासदांना अक्रियाशील ठरवण्याचा विषय घाटमाथ्यावरती चांगलाच गाजत आहे वांगी येथील शेतकरी सभासदांनी अक्रियाशील सभासद यादीची होळी केली याचे पडसाद घाटमाथ्यावरच्या इतर गावातही उमट अशी शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळी प्रमोद पाटील म्हणाले घाटमाथ्यावरच्या सभासदांशी आजवर सत्ताधिकारी सुडबुद्धीने वागत आलेले आहेत आता चोक्कस सभासदांना अक्रियाशील ठरवून त्यांनी सुडबुद्धीचा कळस गाठलेला आहे घाटमात्यावरच्या लोकांना अशी वागणूक देण्याचे कारण म्हणजे या लोकांनी कारखान्यातील चुकीच्या गोष्टींना विरोध करत परिवर्तनाचा कौल दिलेला आहे ही घाटमात्यावर सभासद सत्ताधारी मंडळीच्या कारभारावरती चिडून आहेत त्यांना ही चिड व्यक्त करायची संधी मिळू नये म्हणून त्यांना अक्रियाशील ठरवलेले आहे असा आरोप त्यांनी केला आहे कृष्णाच्या सभासदांना अक्रियाशील ठरवण्याच्या मुद्द्यावरती शेतकरी संघटना ही सभासदांच्या बाजूने लढ्यात उतरणार आहेत लवकरच याबाबत सर्व शेतकरी संघटनांची बलवडी येथे बैठक आयोजित करण्यात येणार असून या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे असे संघटनेच्या प्रतिनिधी यांनी सांगितले आहे